किरण प्रतिष्ठान आयरे हे आठ संघ असतील आजच्या दिवसामध्ये. तर वडवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर आमंत्रित केले ते म्हणजे फलंदाजी साडी सागव संघाला. पाच षटकांचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. कमलेश गोलंदाजी मार्ग पीवनच्या पहिल्या षटकाचा मनबाडा एंड कडून बिगिट करतोय. लॉफ्टेड इट आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबला नाहीये. चेंडू सीमा बार पहिला दणदणीत चौकार येतोय सचिन मात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावरती चार धावा अप्रतिम सुरुवात करतोय सागव संघ या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बिगिट करतोय. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा बार बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सचिन मात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या चार ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावरती आठ धावा. आपले इरादे स्पष्ट करतोय हा फलंदाज सचिन मात्रे. अप्रतिम सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार्ट करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र जोरदार अपील केली जाते. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. अप्रतिम कमबॅक करतो गोलंदाज. आपण पाहतो या 20 कमलेश. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 8 धावा खर्च करतोय हा गोलंदाज कमलेश. या पीवनच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्रॉंग अपील केली होती. या अपीलामध्ये आत्मविश्वास जास्त आणि उत्साह कमी होता. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावरती 8 धावा. अप्रतिम सुरुवात करतो गोलंदाज. आपण पाहतो पुन्हा एकदा कमलेश या पीवनच्या पहिल्या षटकामध्ये मनपाडा एन कडून. पुढे पुन्हा एकदा स्ट्राइकला बंद. आपण पाहतो या सचिन मात्रे बिगिट करतोय. लॉफ्टेड इट आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. विक्रांत करणे प्रतिष्ठान क्रिकेट संघ आयरेगाव आयोजित श्रद्धांजली चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आता शेवटचा दिवस. बिगिट करतोय. लॉफ्टेड इट पार्पती योग्य वापर केला जातोय. चेंडू ट्रॅव्हलतोय या 20 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 15 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय या 20 सागव संघ या पहिल्या सामन्यामध्ये. स्ट्राइकला फंडा आपण पाहतो या 20 स्वतः संघनायक येतोय तो म्हणजे चेतन म्हात्रे सागव संघाचा. अप्रतिम सुरुवात करतोय सागव संघ या पहिल्या सामन्यामध्ये. फ्लाइंग स्टार्ट करून दिले सागव संघाला फलंदाज सचिन म्हात्रेने. फुल टॉस चेंडू फेकलाय. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू ट्रॅव्हल तो या 20 साठी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका षटकाचा खेळ संपलाय. आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती बिनबाद 17 अशी अप्रतिम सुरुवात करतोय हा सागव संघ या पहिल्या सामन्यामध्ये.
धन्यवाद डीजे मास्टर। तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज ते गोलंदाज मार्गवर्ती या P2 षटकामध्ये विशाल स्टॅकलपर्यंत आपण पाहतो या 20 सचिन म्हात्रे राईट राऊंड विकेटचा मार्ग करतोय। लोअर फुल डॉट चेंडू फेकला होता मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद बिग विकेट सचिन म्हात्रे बॅक टू द पवेलियन। अप्रतिम झेल टिपतोय रुपेश धन्यवाद डीजे मास्टर। नवीन फलंदाज येतोय रोहित येतोय रोहित भोईर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन फलंदाज हा नेहमीच घातक फलंदाज मानला तो बघूया कशी काम करतो या सामन्यामध्ये। पहिला धक्का बसलाय सागव संघाला सचिन म्हात्रेच्या स्वरूपात। पहिल्या चेंडूवरती यश मिळतं गोलंदाज विशालला। अप्रतिम सुरुवात करतोय स्ट्रॅकला पर्यंत आपण पाहतोया 20 संगणक चेतन म्हात्रे तमात्र ड्राइव्ह करतो चेंडूला खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय चेंडू ट्रॅव्हलतोय 20 डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 वाढते। धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 19 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये सागाव संघाची। अप्रतिम सुरुवात करतोय या 20 सागाव संघ पावटाच्या षटकामध्ये कशी फलंदी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय या 20 सागाव संघ पुन्हा एकदा। आता मात्र ऑन ड्राईव्ह करतो चिरून ट्रॅव्हल तो या 20 वाईट इस्ट लॉंग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी परंतु दोन धाव काही रोखू शकत नाहीत। गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या वेगाने या दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या 2 वाढते। धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 21 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये सागाव संघाची। अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय फ्लाइंग स्टार्ट करून देतोय सागाव संघाला स्वप्नवत सुरुवात करून देतोय फलंदाज चेतन म्हात्रे आणि फलंदाज रोहित। पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॅगल फलंदाज आपण पाहतोय डावकुरे आता एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय फुल टॉस चेंडू फेकलाय भिडकावून दिला चेंडूला चेंडू सीमा पार वन बाउन्स ओवर द रोप 4 धावांसाठी गुड शॉट। 9 चेंडू फेकलाय एकूण 5 धाव मिळतील या 20 या सागाव संघाला आणि फ्री टच असेल। फ्रीट असेल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 26 धावा धावपाच्या स्वरूपात तसेच हिट विकेटच्या स्वरूपातच फलंदाज बाद दिला जाईल या चेंडूवरती। बिगिट करतोय मिस टायमिंग शॉट जेल पकडलाय परंतु फ्रीट आहे जीवनदान मिळतो या 20 फलंदाज चेतन म्हात्रेला। धावसंख्या 1 वाढते। धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती 27 धावा अप्रतिम सुरुवात करतोय या 20 सागाव संघ। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ गोलंदाज विशालचं आणि आतापर्यंत 27 धावा लावले धापलकावरती 2 चेंडू शिल्लक। स्ट्रॅकला फलंदाज आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय रोहित भोईर ऑन स्ट्राईक बिगिट करतोय लॉफ्टेड इट मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद अप्रतिम झेल टिपतोय पुन्हा एकदा कल्पेश। मी येईल शिर्डीला
धन्यवाद डीजे मास्टर। धाव संख्या आपण पाहतो आपुलक्यावरती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शून्यावरती बाद झाला फलंदाज रोहित भोईर। चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय 20 रितेश भोईर आपण पाहतोय नो स्ट्राइक इनला स्ट्राइकला फलंदाज चेतन बिगिट करतोय चेंडू ट्रॅव्हल द्या 20 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 2 फलंदाजांमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपुलक्यावरती 14.50 सरसने 29 धावा लावले धावपलकावरती या 20 या सागाव संघाने। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय। मनपाडा एंडकडून गोलंदाज कल्पेश पाटीलचा वापर करतोय संघनायक या तिसऱ्या षटकामध्ये। बघूया शेवटच्या 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय या 20 सागाव संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा सागाव संघ बलाढ्य इन फॉर्म वडवली 20 संघासमोर। राईट मोर द विकेटचा मार्ग करतोय पहिला चेंडू ब्लॉक होलचा वापर करतोय ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय। धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती 29 धावा। बिगिट करतोय मिस टायमिंग शॉट चेंडूमध्ये फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय सागाव संघाला लागलेला हा 3रा धक्का। धावसंख्या आपण पाहतो धावलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा। अप्रतिम सुरुवात करतो गोलंदाज कल्पेश पाटील या 3रा षटकामध्ये। आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत 1 सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज कल्पेश पाटील या षटकामध्ये। स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतो या 20 सलामीचा फलंदाज चेतन म्हात्रे तो नो स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतोय या 20 राम म्हात्रे। पुढे चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करतोय पुल एंड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार दणदणीत चौकार। हमको कुछ बोले क्या? धावसंख्या 4 ने वाटी धावसंख्या आपण पाहतो धावलक्यावरती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अप्रतिम फलंदाज दाखवतोय फलंदाज आपण पाहतोय सलामीला फलंदाज संघनायक चेतन म्हात्रे। पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज आपण पाहतोय मनपाडा एंड कडून गोलंदाज कल्पेश पाटील या 3रा षटकामध्ये। एक यश मिळतंय गोलंदाज कल्पेश पाटीलला या षटकामध्ये। आता मध्ये सन्मान दिला जातोय ऑन ट्रॉफी पाहायला मिळतं चेंडू ट्रॅव्हलतोय मिडवी क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय
अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो डीप मध्ये एका धावीत 14 असेल धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 34 धावा आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय हा गोलंदाज कल्पेश पाटील आणि 5 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी आतापर्यंत गोलंदाज कल्पेश पाटीलने स्ट्राइकला फंदा आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज राम मात्र येतोय दोन्ही बंधुराज आहेत सागव संघाचे आपण पाहतोय पुढे जिंपून एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता एकदा पूर्ण करतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवतो गोलंदाज कल्पेश पाटील आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय 6 धावा खर्च करतोय आणि 1 सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज कल्पेश पाटील इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय या सामन्यामध्ये हा गोलंदाज कल्पेश पाटील आता मात्र कटकतो जिल्हा अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय शॉर्ट फाइनल क्षेत्रामध्ये आकाश पाटील धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 3 षटकांची सांगितली आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 12.00 च्या सरसरीने 36 धावा लावले धावपल्क्यावरती सागाव संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धन्यवाद डीजे मास्टर तर 3 षटकांचा खेळ संपला 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 36 धावा फक्त शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धाव जमवतोय या वेळेस सागाव संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा सागाव संघ बलाढ्य इनफॉर्म वडवली बी संघासमोर या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे सुकेम डीव यांचं सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय यापुढील सामना असेल पेंदर विपक्ष देसाई यापुढील सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायचे यापुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील तर मी विनंती करतो यायचं नाणेफेकीसाठी पेंदर संघाचा संगणक तसेच देसाई संघाचा संगणक नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे यापुढील सामना असेल बिग फाईट सामना असेल पेंदर विपक्ष जय वागेश्वर देसाई विशाल पाटील गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू ब्लॉकरचा वापर करतोय सुरेख गोलंदाजी करतोय सुरेख सुरुवात करतोय हा गोलंदाज विशाल धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय या 24 मार्गस्थ गोलंदाज विशालचं स्ट्राइकला फंदा आपण पाहतो या 20 राम आता मध्ये लोअर फुलटो चेंडू फेकला होता बेडकावून दिला चेंडू चेंडू ट्रॅव्हल त्या 20 मीटर क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे चेंडू दामला नाहीये चेंडू सीमा पार फरार 4 धावांसाठी गुड शॉट या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली सुकेम डीव यांचे सुद्धा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय तसेच शिवशंभू मेन्सवेअरचे मालक आपण पाहतोय करण भगत असतील पुष्कर पाटील गजानन चौधरी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय
दरम्यान एक धाव पूर्ण करतो धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 42 धावा अप्रतिम सुरुवात करतोय सागव संघ या पहिल्या सामन्यामध्ये यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल पेंदर विपक्ष जय वागेश्वर देसाई दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे फुल टॉस चेंडू फेकलाय मिस टायमिंग शॉट चेंडू ट्रॅव्हल तो या 20 लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 44 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढे जिंपून एकदा स्टॅकला फलंदाज चेतन म्हात्रे आता मात्र ऑन ड्राइव पाहायला मिळते चेंडू ट्रॅव्हल ते 20 कार्पेट ड्राइव डीप लॉंग क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्र क्षण परंतु दोन धाव काही रोखू शकत नाहीये धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 46 धावा मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना दिसतोय या 20 सागव संघ या पहिल्या सामन्यामध्ये बिग फाईट सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय वडवली बी विपक्ष सागव असा विद्यमान सामना आपण पाहतोय फुल टॉस चेंडू फेकलाय चेंडू ट्रॅव्हल तो या 20 शॉर्ट कव्हरला एका धावीत चौदी असेल धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 4 षटकानंतर 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत सागव संघाची तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धन्यवाद डीजे मास्टर तर 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 47 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 20 या सागव संघाची बघा शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय या 20 सागव संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा सागव संघ बलाढ्य इनफॉर्म वडवली 20 संघासमोर गोलंदाज आपण पाहतो या 20 विनायक या शेवटच्या षटकामध्ये आता माझा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकतोय गोलंदाज विनायक पाटील या स्लोगोवरच्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करतोय धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 47 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट चेंडू सीमा पार पहिला संघर्ष मध्ये चौकार येतोय चेतन म्हात्रेच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 50 धावा पूर्ण होत आहेत सागव संघाची धावसंख्या 53 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज चेतन म्हात्रे अप्रतिम फलंदाजी एक पात्री अभिनय दाखवतोय 20 या सामन्यामध्ये ब्लोकॉलचा वापर करतोय ज्याला क्रिकेटमध्ये एक ब्रह्मास्त्र म्हटलं त्या ब्रह्मास्त्र वापर करतोय चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अफलकावरती 55 धावा
पुढच्या पुण्यकदा मनपाडा एनकडून सज्जत गोलंदाज विनायक पुण्यकदा या स्लोगोरच्या षटकामध्ये फुलटॉस चेंडू फेकला. चेंडू ट्रॅव्हल त्या 20 डीप लॉंग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय आणि फलंदाज बाद बिग विकेट चेतन मात्रे बॅक टू द पवेलियन. 14 धक्का बसतोय सागाव संघाला 56 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 क्रमांकापर्यंत आपण पाहतोय. यावेळी स्ट्रायकिंगला येतोय तो म्हणजेच योगेश पाटील. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यापुढे सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल देसाई विपक्ष पेंदर. मी दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. यापुढे सामना असेल देसाई विपक्ष पेंदर. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता शरीराचा वेध घेतला जातोय. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 या सागाव संघाची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 57 धावा स्ट्राइकला बंद आपण पाहतोय 20 राम मात्रे. बिग गिट करण्या प्रयत्न केला होता. प्रयत्न फर्स्ट लाईफ पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवंत स्वरूपात एक धाव मिळते. 20 या सागाव संघाला ICC नियम क्रमांक 22 लगावला जातोय. धावसंख्या 58 शेवट चेंडू शिल्लक. आता मात्र शॉर्ट अंपल करण्या प्रयत्न केला होता. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती सागाव संघाने वडवली 20 संघासमोर. राम लक्ष्मणाची होती जोडी, राम लक्ष्मणाची होती जोडी. शिवाला
जसा आवाज जंगलातला जसा ढाण्यावा जंगलातला जसा ढाण्यावा जंगलातला जसा ढाण्यावा अंगात होती क्रांतीची आग अन्यायाचा येई भाईला राग अन्यायाचा येई भाईला राग अन्यायाचा येई भाईला राग अंगात होती क्रांतीची आग अन्यायाचा येई भाईला राग धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद तर 59 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती या 20 वडवली 20 संघासमोर सागाव संघाने स्टॅकल फंदाज आपण पाहतोय 20 विशाल नोस्टॅकल फंदा आपण पाहतोय 20 कल्पेश चेंडू सीमा पार दणदणीत चौकार पहिल्या चेंडूवरती अप्रतिम सुरुवात करतोय विशाल पाटील धावसंख्या आपण पाहतो धावलक्यावरती 4 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ गोलंदाज रितेशचं मानपाडा एन कडून सज्ज होतोय गोलंदाज मार्गवरती या P1 पहिल्या षटकामध्ये राईट मोर्द विकेटचा मार्ग करतोय रितेश फुलटॉस चेंडू फेकलाय गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबला नाहीये चेंडू सीमा पार दणदणीत चौकार धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या आपण पाहतो धावलक्यावरती 8 धावा बिगिट करतोय लॉफ्टेड हिट मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद अप्रतिम झेल टिपतोय सूरज धन्यवाद डीजे मास्टर खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2018 हे पर्व आपण पाहतोय स्वर्गीय विक्रांत केने यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय एक यश मिळते गोलंदाज रितेशला या षटकामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज रितेश या षटकामध्ये मोठा धक्का बसलाय विशालच्या स्वरूपात वडवली 20 संघाला स्ट्रायकर बंद आपण पाहतोय 20 कल्पेश बिगिट करतोय मिस टायमिंग शॉट जेलची संधी फलंदाज बाद अजून एक धक्का वडवली संघाला लागलेला हा दुसरा धक्का कल्पेश बॅक टू द पवेलियन धन्यवाद डीजे मास्टर तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना गोलंदाज रितेश भोईर बघूया आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का हा गोलंदाज रितेश आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय 8 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त करतोय 2 मोठे धक्के दिलेत या 20 वडवली 20 संघाला विशाल पाटील तसेच कल्पेश पाटीलच्या स्वरूपात स्टॅकला फंदा आपण पाहतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय कमलेश पाटील नोस्टॅकला फंदा आपण पाहतोय या 20 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आकाश पाटील
कटकत जुनला गॅप शॉट सिलेक्शन एकदा पूर्ण करतो चेंडूरावर त्या 20 डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये अमर तो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 3 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 11 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 पहिला मार्गस्थ गोलंदाज रितेश भोईरचा. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय हा गोलंदाज रितेश आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता प्राप्त केल्यात गोलंदाज रितेशने. यापुढे सामना असेल पेंदर विपक्ष देसाई. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचंय. देसाई संघाचा संघनायक तसेच पेंदर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा एकदा राईट मोठा विकेट मार्ग करतो रितेश. बिग हिट करतोय. मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद तिसरा झेल टिपतोय या 20 क्षेत्ररक्षक सूरज भोईर. धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती वडवली 20 संघाची 11 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय मोतीराम दळवी यांचे ते शुभागमन अधिकाधिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती असेल दादांना की व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या माध्यमातून. 24 चेंडू 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतोय 20 विकास पाटील येतोय. नक्कीच विकासला झकास कमी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय या 20 मिलिंद म्हात्रे. राईट ऑफ द विकेटचा मार्ग करतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय या 20 विकास. नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय या 20 कमलेश. आता मात्र कटकट जिंकला एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या 20 अमरचं शॉर्ट पॉईंटला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 दुसरं मार्गस्थ पॉवर प्लेचं गोलंदाज मिलिंद म्हात्रेचं. 3 मोठे धक्के खूप लवकर बसलेत या वडवली 20 संघाला. इथून मात्र संघाला विजय मिळून द्यावा लागेल या 2 फलंदाजांना. या दरम्यान आपण पाहतोय मोतीराम दळवी यांचे ते शुभागमनाचे अधिकाधिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय या 20 कमलेश संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. आता मग बिगिट करतोय. मिस टायमिंग शॉट सोप्पा जेल सोडतोय सचिन म्हात्रेकडून चूक होते आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका एका दावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका एका दावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती या वडवली 20 संघाला या पहिल्याच सामन्यामध्ये. पेंदर संघाचं संगणक तसेच देसाई संघाचं संगणक नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघाच्या संगणकांना. बिगिट करतोय लॉफ्टेड हिट. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी गुड शॉट.
डीजे किरण। धन्यवाद डीजे मास्टर, नक्की जर झेल सोडला होता सचिन मात्रेने आणि त्या झेलची किंमत मोजतोय या 20 सागाव संघ। अप्रतिम चौकार येतोय कमलेशच्या बॅट मधून, धावसंख्या 2 षटकांच्या आज चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल, 2 षटकानंतर चेंडू जुना चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची। आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहतोय, एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये व भव्य दिव्याची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्याची ट्रॉफी, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये। आणि आपण पाहतोय आपल्या समोरच्या बाजूला भव्य दिवेश ट्रॉफीज मालिकावीरसाठी TVS ज्युपिटर, देसाई संघाचा संगणक तसेच पेंदर संघाचा संगणक नाणेफेकसाठी यायचे। यापुढील सामने 4 षटकांचे असतील, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणारे आणि 1 षटक हे पॉवर प्लेचं असणारे। यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील, दुसरा सामना असेल देसाई विपक्ष पेंदर। धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, अजूनही 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। लोकलचा वापर करतोय चेंडू ट्रॅव्हल त्या 20 एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण रितेश, बघूया तिसरी धाव पूर्ण करेल का, आणि पाहता 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये, धावसंख्या 3 वाढते। धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 20 या वडवली 20 संघाची अप्रतिम सुरुवात करतोय। 3 मोठे धक्के बसल्यानंतर संघाला सावरण्याचं काम करतायत हे दोन्ही फलंदाज, विकास पाटील आणि फलंदाज कमलेश पाटील। आता मात्र ऑपरेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलती वेळी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय सचिन मात्रे, पुन्हा त्या चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 वाढते। धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 23 धावा अप्रतिम सुरुवात करतोय या 20 वडवली 20 संघ, 59 धावांचा पाठला करायचा आहे। गती परिवर्तन गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय या 20 शॉट फाइनल क्षेत्रामध्ये, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 24 धावा, उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। हाय वोल्टेज सामना बघायला मिळतोय मैदानावरती, पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना सागाव विपक्ष वडवली बी या 2 दिग्गज संघामध्ये काटे की टक्कर आपण पाहतोय। 18 चेंडू 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 या वडवली 20 संघाला। सामना अजूनही बॅलेन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे। धन्यवाद डीजे मास्टर, तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय या 20 अवधूत म्हात्रे, एक अपकमिंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय। नक्कीच आपण पाहतोय सुभाष म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत, ज्यांनी एक काळ गाजवलाय सुभाष म्हात्रे यांनी, त्यांचे चिरंजीव आपण पाहू शकाल। अवधूत म्हात्रे या 3 षटकामध्ये 18 चेंडू 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 या वडवली 20 संघाला 18 चेंडू आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी।
यविस्या वडवली बी संघाला हाई वोल्टेज सामना बघायला मिळतोय मैदानावरती. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणार यातील मात्र शंका नसणार आहे. कारण की दोन दिग्गज संघ आपण पाहतोय, एका बाजूला वडवली बीज संघ तर दुसऱ्या बाजूला सागव संघ आमने सामने. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये 18 चेंडू 35 धावांची गरज. फुलटॉस चेंडू फेकलाय, खराब चेंडू फेकला होता, एक धाव पूर्ण करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हरीश म्हात्रे धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम सुरुवात करतोय वडवली बीज संघ. पेंदर संघाचा संगणक शेवटचा कॉल असेल, पेंदर संघाचा संगणक नाणेफेकसाठी यायचे. 17 चेंडू 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वीस या वडवली बीज संघाला. एक फिरकी आक्रमण आपण पाहतोय, जादुई गोंद आपण पाहतोय अवधूत म्हात्रे पुन्हा एकदा मनपाडा एन कडून. आता मात्र कटकत जुनूला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. रोहित धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 26 धावा. अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय गोलंदाज अवधूत म्हात्रे, इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अवधूत म्हात्रेने. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज अवधूत म्हात्रे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकलाय, एक धाव पूर्ण करतोय, चेंडू ट्रॅव्हल तो या वीस शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. एका धावीत सौदी असेल, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 27 धावा. अजूनही 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार गोलंदाज अवधूत म्हात्रेचं. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज अवधूत म्हात्रे. आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जातंय वडवली संघाच्या फलंदाजांना. बिगिट करतोय लॉपटेटिट ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 33 धावा. संघर्षमय षटकार येतोय कमलेशच्या बॅटमधून. धावसंख्या 33 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय फलंदाज कमलेशच्या बॅटमधून. पहिला संघर्षमय षटकार आलाय, या 6 धावा नक्कीच संजीवनीचं काम करेल या 20 वडवली बीज संघासाठी. 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वडवली बीज संघाला. आता मध्ये ब्लॉक होलचा वापर करतोय, क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज अवधूत म्हात्रे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 34 धावा. 13 चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मी आधीच म्हटलं होतं सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यातील मात्र शंका नसणार आहे. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वडवली बीज संघाला. स्ट्रॅगल पर्यंत आपण पाहतो 20 विकास. आता मध्ये कटकत जुनूला अप्रतिम क्षेत्र दाखवतोय रोहित
शॉर्टरमॅनला एका धावीत चौदी असेल. तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो दाफलकावरती 35 धावा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. वडवली बी संघाला 12 चेंडू 24 धावांची गरज. प्रति षटकामागे 12.00 सरासरीने धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर वडवली बी संघाला. धन्यवाद डी जे मास्टर. या अध्यायात आपण पाहतोय देसाईचे प्रमोद म्हात्रे यांचे इथे शुभागमनाचे अधिकाधिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती असेल दादांना की व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानावरती. पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय वडवली बी विपक्ष सागाव असा विद्यमान सामना आपण पाहतोय. 12 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वीस या वडवली बी संघाला. सामना जर बरोबरी सुटला तर आधी विकेटचा विचार केला जाईल. विकेटची बरोबरी असली तर सामना नाणेफेकीवरती म्हणजे टॉसवरती विजय दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला खूप महत्त्व आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वीस या वडवली बी संघाला. गोंदाबाप पाहतो गोलंदी मार्गवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन ते गोलंदाज मिलिंद म्हात्रे संघाचा एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय या चौथ्या षटकामध्ये. या निर्णायक षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट समार करतोय मिलिंद म्हात्रे. स्ट्राइकर बंद आपण पाहतो या 20 विकास. नो स्ट्राइकर बंद आपण पाहतो या 20 कमलेश पाटील. ज्या कमलेश पाटीलला झेल सोडला होता त्यानंतर या झेलची किंमत मोजतोय या 20 चा सागाव संघ. पेंदर संघाचा संगणक नाणेफेकीसाठी यायचे. पेंदर संघाचा संगणक नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो. टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षक चेतन म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो अपलक्यावरती 35 धावा 11 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वडवली बी संघाला. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूमध्ये जवळपास कोणताही क्षेत्रक्षण नाहीये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय आणि दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं बॅकिंग होतं रोहितचं. धावसंख्या दोन्ही वाटे. धावसंख्या आपण पाहतो अपलक्यावरती 37 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन धक्के खूप लवकर बसले होते या वीस या वडवली बीस संघाला. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजांनी. एक धाव पूर्ण करतोय. चांगलं बॅकिंग होते मिलिंद म्हात्रेचं. बघा दुसरं पूर्ण करेल का. आणि फलंदाज बाद. बिग विकेट कमलेश पाटील बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डी जे मास्टर. तर नवीन पंधरा आपण पाहतो या 26 क्रमांकाचा फलंदाज येतोय रुपेश. 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या फलंदाज ओळख असते कमी चेंडूमध्ये.
जास्त धाव बनवण्याची ती ओळख सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीत सापडलाय. या 20 वडवली 20 संघ जोपर्यंत खेळपट्टीवरती विकास असेल, जोपर्यंत खेळपट्टीवरती रुपेश असेल, तोपर्यंत विजयाच्या आशा पलवित असणार आहेत या 20 वडवली 20 संघाच्या. गती परिवर्तन, जेलची संधी, फलंदाज बाद, आता मात्र चूक करत नाही सचिन, मात्रे सोप्पा जेल टिपतोय आणि मोठा धक्का बसतोय वडवली 20 संघाला. विकास पाटील बॅक टू द पवेलियन. आठ चेंडू 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वडवली 20 संघाला. अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय गोलंदाज मिलिंद मात्रे, आपला अनुभव सिद्ध करतोय या 20 सामन्यामध्ये. हा गोलंदाज मिलिंद मात्रे आत्तापर्यंत 4 चेंडू फेकतोय आणि फक्त 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज मिलिंद मात्रे. पुन्हा एकदा आता माझ्या शरीराचा वेध घेतला जाऊ, चेंडू ट्रॅव्हलतो या 20 शॉर्ट टर्मला लेग बाईस चा इशारा येतो पंचांचा. ICC नियम क्रमांक 23 लगावला जातोय लेग बाईस 22 एकदा मिळते अवंत स्वरूपात या 20 वडवली 20 संघाला. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 39 धावा. उर्वरित समीकरण 7 चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वडवली 20 संघाला. कालच्या दिवसामध्ये वडवली संघाने मेगा पॉलमध्ये प्रवेश केलाय. सुरेख चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडू सांगता होते, अप्रतिम गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मिलिंद मात्रेसाठी फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय सागव संघाला गोलंदाज मिलिंद मात्रेने. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वडवली 20 संघाला. सहा चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 20 धावा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर या 20 वडवली 20 संघाला, कारण की 5 फलंदाज गमावलेत वडवली 20 संघाने आणि फक्त 4 फलंदाज गमावलेत सागव संघाने. म्हणजेच कंपल्सरी 20 धावा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर या 20 वडवली 20 संघाला. निर्णायक षटक घेऊन ते गोलंदाज रोहित, रोहितच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय संघनायकाने. मी तर म्हणे हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भवितव्य सोपवलाय, हा सामना सोपवलाय संघनायकाने रोहितच्या हातामध्ये. 6 चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. चक्रबंधा आपण पाहतोय 20 रुपेश, नो चक्रबंधा संदेश, राईट मोर द विकेटचा मार्ग करतोय रोहित. आत्मत ब्लॉकलचा वापर करतोय, कट करतो जुना चेंडू ट्रॅव्हलते 20 डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट बॅकिंग येतोय क्षेत्ररक्षक योगेश. 2 धावांचा उद्योग होता, धावसंख्या 2 ने वाटी, धावसंख्या आपण पाहतो अव्वलकावरती 41 धावा. उर्वरित समीकरण 5 चेंडू 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
कंपल्सरी 18 धावा करावेच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर वडवली बी संघाला. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या विसिया वडवली बी संघाला. बिगिट करतोय मिस टायमिंग शॉट चेंडू मध्ये जवळपास कोणताही शतक नाहीये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. सूरज येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 43 धावा उर्वरित समीकरण 4 चेंडू 16 धावांची सामना जिंकण्यासाठी एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकेल या विसिया वडवली बी संघाला. 4 चेंडू आणि 16 धावांची सामना जिंकण्यासाठी वडवली बी संघाला. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय या विसा सागाव संघ. बिगिट करतोय लॉफ्टेड संघर्षमय षटकार येतोय रुपेशच्या बॅट मधून. तीन चेंडू 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जोपर्यंत रुपेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत या विसिया वडवली बी संघाच्या. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतोय मैदानावरती. प्रेक्षकांच्या काळजा टोका चुकवणारा सामना बघायला मिळतोय या मैदानावरती. पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय सागाव विपक्ष वडवली बी. 3 चेंडू 10 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो टेक अप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षक चेतन म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 49 धावा. आता मध्ये लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. मेन पंच आपण पाहतोय संदीप पाटील. स्क्वेअरचे पंच आपण पाहतोय रमेश म्हात्रे. ही स्पर्धा आपण पाहतोय DCW माध्यमातून कव्हर केली जाते. 2 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता निर्धाव चेंडू सांगतो होते. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय सागाव संघ आणि आपली पकड अजूनच घट्ट केली या सामन्यावरती या वेळेस या सागाव संघाने. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल या वेळेस या सागाव संघाला 1 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बिगिट करतोय चेंडू सीमा पार षटकार आणि तब्बल 3 धावांनी सामना जिंकतोय या विसा सागाव संघ. सागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसे आभार व्यक्त करतोय वडवली बी संघाचं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. संघ तर सागाव